केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार फेरबदल आणि त्यामध्ये घटक पक्षांना स्थान दिलं नसल्यानं शिवसेना नाराज आहे आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आज शिवसेनेची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. शिवसेनेचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलामध्ये शिवसेनेला स्थान देण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे शिवसेनेनं उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. हा केवळ भाजपचा विस्तार असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली होती. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही बैठक बोलावण्यात आली होती. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी बैठक बोलावल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय नाही, मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय नाही. संपूर्णपणे संघटनात्मक कार्यासंदर्भात, संघटनात्मक पुढील दिशा आणि धोरण धरणासंदर्भात होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन केलेलं आहे आणि पक्षांतर राज्याचे विषय असतात. ग्रामपंचायत निवडणुका आहे, बाकी काही. जैसी बैठक शिवसेना भवन में हुई थी जिला प्रमुखों की, वैसी बैठक आज संपर्क प्रमुख और संपर्क नेताओं की थी. ये संगठनात्मक बैठक, जो भी निर्णय लेना है वो उद्धव साहब लेंगे. उचित निर्णय लेने की क्षमता उद्धव साहब में है, वो निर्णय लेंगे. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.